मित्रांनो, 2010 साली प्रदर्शित आणि विख्यात अभिनेता रसेल क्रो अभिनीत हॉलिवूड चित्रपट द नेक्स्ट 3 डेज हा खरं तर रिमेक आहे एका फ्रेंच चित्रपटाचं, ज्याचे नाव आहे पुअर एले. आता याच द नेक्स्ट 3 डेज चित्रपटाचे हिंदी बॉलिवूड व्हर्जन घेऊन आली आहे टी सिरीज ही कॅसेट कंपनी, ज्याचे नाव आहे सावी. सावीच्या प्रमुख भूमिकेत आहे टी सिरीज कंपनीची मालकिणबाई म्हणजेच भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला कुमार. म्हणजे सावी या सिनेमाच्या निर्मितीमागचा हेतू तुम्हाला स्पष्ट झाला असेल. याच दिव्या खोसला कुमारबाईंना दिग्दर्शिका बनवण्यासाठी टी सिरीजने 2014 साली यारिया या चित्रपटाची आणि नंतर 2016 साली सनम रे या चित्रपटांची निर्मिती केली होती. असो, नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल. आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे सावी या हिंदी सिनेमाचा. हो, अगदी नेहमीप्रमाणे थोडक्यात. तर मित्रांनो, कथानक काय आहे? कथानक आहे सावी म्हणजेच दिव्या खोसला ही एक साधी गृहिणी आहे जी तिचा पती नकुल, जी भूमिका हर्षवर्धन राणेने केले, तर नकुल आणि लहान मुलगा आदित्य यांच्यासोबत इंग्लंडमध्ये राहत असते. सावीचा पती नकुलला एके दिवशी अचानक त्याच्या बॉसच्या खुनाच्या आरोपाखाली अटक होते. सर्व कायदेशीर उपाय अयशस्वी झाल्यावर सावी भेटते पॉलला, पॉल म्हणजे अनिल कपूर, तर या पॉलला भेटते आणि त्याच्या मदतीने नकुलला म्हणजे आपल्या पतीला तुरुंगातून बेकायदेशीर मार्गाने कसं बाहेर काढता येईल याचा प्लॅन बनव. सावी हे सर्व कसे करते हा कथेचा पुढील मुख्य भाग आहे. मित्रांनो, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सावी हा द नेक्स्ट 3 डेज सिनेमाचा रिमेक असल्याने बऱ्यापैकी सर्व काही कॉपी पेस्ट आहे. फरक एवढाच की द नेक्स्ट 3 डेजमध्ये चित्रपटाचा नायक नायिकेला तुरुंगाबाहेर काढण्यासाठी हे सर्व झटत असतो, तर इथे नायिका नायकाला बाहेर काढण्यासाठी सर्व योजना आखत असते. हा एवढाच फरक आहे. मूळ कथेला हिंदी पटकथेत रूपांतरित करताना परवेज शेख आणि असीम अरोरा या जोडीने केवळ कॉपी पेस्ट फॉर्म्युला फॉलो केलेला आहे असं दिसून येतं. त्यामुळं सर्व काही अगदी तांत्रिक आहे आणि कृत्रिम असल्यासारखं वाटतं. सावी आणि नकुल या दोघा नवरा बायकोच्या नात्यात असलेलं प्रेम, त्यात अपेक्षित भावनिकतेची जोड ही कुठेच दिसत नाही. त्यामुळे पडद्यावर होत असलेल्या घडामोडी वेगवान जरी असल्या तरी त्या कुठेही तुमच्या मनाला स्पर्शून जात नाहीत. आणि हाच सावीचा मोठा आणि मुख्य मायनस पॉईंट आहे. आपला चित्रपट बघण्यास हॉलिवूडचा नव्हे तर भारतीय प्रेक्षक येणार आहे त्याचा विसर बहुधा या पटकथाकार जोडीला आणि त्यांच्यासोबतच चित्रपटाचे दिग्दर्शक जे आहेत अभिनय देव यांनाही पडलेला दिसतो. बरं, ज्या सहजतेने सावी पॉलच्या मदतीने ही सगळी योजना आखते हे सर्व अविश्वसनीय आणि फिल्मी वाटते. पॉल या पात्राचे बऱ्याच सीन्समध्ये अचानक सावीच्या मदतीला धावून येणं हे सुद्धा हास्यास्पद तर वाटतंच, पण त्यामागे पॉल असे का करतो हे सुद्धा शेवटपर्यंत कुठेच उलगडून सांगितले नाही. पटकथेचा वेग बऱ्यापैकी मेंटेन ठेवल्याने चित्रपट 2 तासात संपतो, हाच काय तेवढा प्लस पॉईंट आहे. पटकथेसोबतच संवादसुद्धा कुठेही परिणाम साधत नाही. अभिनय देव यांचे दिग्दर्शन अगदीच ॲव्हरेज म्हणावे या श्रेणीतले आहे. गीत संगीताच्या बाबतीत सुद्धा निराशाजनक परिस्थिती आहे. प्लस पॉईंट काय आहेत तर सिनेमाची फोटोग्राफी म्हणजे छायांकन छान आहे, बॅकग्राऊंड म्युझिक पार्श्वसंगीत छान आहे, ॲक्शन सीन्स चांगले आहेत, कला दिग्दर्शन या बाबतीतही चित्रपट उजवा आहे आर्ट डायरेक्शनच्या बाबतीत. पण अभिनयाच्या बाबतीत सर्वांचीच काम ॲव्हरेज म्हणावं लागेल. दिव्या खोसला असो की हर्षवर्धन राणे दोघांचीही कामे अगदीच ॲव्हरेज आहेत. फारसा प्रभाव हे दोघं पाडू शकत नाही. अगदी अनिल कपूर सारख्या अभिनेत्याची उपस्थिती सुद्धा चित्रपटात जान आणू शकलेली नाही. एकंदरीत सावी म्हणजे काय तर टी सिरीज कंपनीने आपल्याच मालकिणबाईला नायिका म्हणून पेश करण्यासाठी केलेला हा सगळा खटाटोप आहे हे क्लिअर आहे. 2 तासांचा असला तरी इट्स इवन देन द वेस्ट ऑफ टाईम. आउट ऑफ 5 मी या सावीला देईल 2 स्टार, नॉट रेकमेंडेड. मला आज सावीमुळे एक अनुभव आला जो पहिल्यांदा घेता आला, तो म्हणजे अख्ख्या थिएटरमध्ये एकट्याने बसून सिनेमा बघण्याचा. हो, अगदी कोणीच नाही, केवळ मी एकटा. त्याबद्दल हा अनुभव दिल्याबद्दल थँक्स टू सावी. मित्रांनो, तुम्हाला आमचा सावीचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.